नमस्कार, मी भूषण देशमुख, संचालक लोकायन आयस अकॅडमी, नारायणपेठ, पुणे. आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर. राज्य लोकसेवा आयोगाने MPSC आपला आमूलाग्र बदल करत पुढे आली आहे. एक नवीन अभ्यासक्रम आणला आहे जो UPSC प्रमाणे वर्णनात्मक आहे. आणि नुसतं असं नव्हे तर अगदी UPSC शब्द न शब्द अभ्यासक्रम मॅच केला आहे. अनेकांना हे आव्हानात्मक वाटतंय, असं वाटतंय कसं जमणार हे सगळं, कसं करायचं हे सगळं, पण मग आता ते केलं तर पाहिजेच. जुन्यामध्ये अडकून पडलो तर मग नवीन होणार नाही. एक केशसुतांनी म्हटलं आहे की जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका, सडतन एका ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हका. त्या पुढल्या हका काय आहेत ते जर आपण बघू. या नवीन पद्धतीमध्ये अख्खा निबंध आहे, 250 गुणांचे 2 निबंध लिहायचे आहेत, 125 125 आणि त्याशिवाय अगदी मुलाखतसुद्धा 275 मार्काची होणार आहे मोठी. आणि अगदी जनरल स्टडीज जे आहे, सामान्य अध्ययन, ते पण डिस्क्रिप्टिव्ह आहे, वर्णनात्मक. या सगळ्यामध्येच कारण आणि परिणाम, वाय अँड रिझन्स, हे सगळंच महत्त्वाचं ठरणार आहे. एक साखळी जोडावी लागेल अभ्यासाची. आणि यासाठी चर्चेचं महत्त्व आहे, उत्तरं लिहिणे, ते तपासून घेणे, त्यावर परत सुधारणा घडवून आणले, ही सगळी प्रक्रिया जी आहे, प्रोसेस, तिचं महत्त्व आता वाढलं आहे. आणि मग असं असेल तर मग मार्गदर्शन तर लागेलच, मग तुम्ही ते कुठूनही घ्या. पण मग तसं करणार असाल तर काही महत्त्वाचे ठोकताळे बघावे लागतील, की त्या मार्गदर्शनकडे स्वतः अनुभव पाहिजे, की अनुभव असेल तरच हे सगळं शक्य आहे. त्याशिवाय अभ्यासक्रम पूर्ण करून दिला पाहिजे, चर्चात्मक पद्धतीने शिकवलं पाहिजे, एकतर्फी होता कामा नये, आणि सगळी प्रक्रिया स्टार्ट टू एंड नीट करून आणली पाहिजे. मी तुम्हाला लोकानायस अकॅडमीमध्ये नारायणपेठ पत्र्यामूर्तीजवळ आपलं मुख्य शाखा आहे तिथे स्वागत करतो, जिथे आपण 10 ऑक्टोबरपासून राज्यसेवेची मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही बॅचेस सेपरेटली लॉन्च करतो आहोत. आणि शिवाय ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने असतील. त्या तुम्ही अगदी कुठे कोपऱ्यात राहत असाल आणि तुम्हाला करायची इच्छा आहे तरी तुम्हाला करता येईल. आणि मग तुम्हाला काही डेमो लेक्चरही बसता येतील, की यातनं तुम्हाला अंदाज येईल की नक्की कुठल्या दर्जाचं शिक्षण आपण देतो, आणि त्यानंतर निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल. तर असा हा सगळा उत्साहजनक प्रवास जो आहे, फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ एक्साइटमेंट अँड फुल ऑफ सक्सेस, अधिकारी बनणं हे तुमचं स्वप्न आहे आणि ते करायला नक्कीच आपण सगळे प्रयत्न करू पूर्ण करायला. तुम्हा सगळ्यांचे लोकायनकडून स्वागत.